बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशामध्ये हरघर तिरंगा मोहीम राबवली जात आहे। या निमित्ताने नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी आज त्यांच्या सुविद्ध पत्नी प्रतिभाताई प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आला व त्यांनी सर्व देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या देखील शुभेच्छा दिल्या। जिल्हा प्रतिनिधी श्रीराम मोटरगे, राजमुद्रा न्यूज चॅनल, नांदेड। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। वैश्राम। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आजादी महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या। 13 तारखेला ध्वजवंदन व्हावं आणि 15 तारखेला संध्याकाळी तो सन्मानाने उतरावा। आज आपण बघतो की पूर्ण देशभर या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। अनेकांनी आपापल्या घरावर हा ध्वज फडकवलेला आहे। ज्यांनी हा ध्वज फडकवला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। या 3 दिवसाच्या अभियानामध्ये जिल्ह्यातील तमाम बंधू भगिनींनी सामील व्हावं। आपण बघितलं की काल नांदेड असेल, नायगाव असेल, जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात असेल, कंधार असेल, लोहा असेल, प्रचंड प्रमाणामध्ये तिरंगा रॅली निघाल्या आणि भारावून गेले लोक। एवढा प्रतिसाद सर्व स्तरावर याच्यात मिळत आहे। मी मनापासून जिल्ह्यातल्या तमाम बंधू भगिनींचं अभिनंदन आभार मानतो की त्यांनी या आव्हानाला प्रतिसाद देऊन या तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन